औरंगाबादमध्ये आज यशस्वीरित्या हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सिग्मा हॉस्पिटलमध्ये ऑर्गन रेट्राइव्ह आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट या दोन्ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच पार पडल्या. मराठवाड्यात हा प्रकार पहिल्यांदा झाला. याआधी ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी मोठ्या शहरात जावं लागत होतं, त्याकरता खर्चही मोठा व्हायचा. मात्र आता औरंगाबाद सारख्या शहरातही ही सुविधा सुरू झाल्यानं अनेक रुग्णांना याचा फायदा होणार. ऑर्गन रिट्रायव्हल आणि हार्ट ट्रान्सप्लांट हे एकाच हॉस्पिटलला आपल्याकडे झालेलं आहे. जो डोनर आहे, ऑर्गन डोनरचं जो रिट्रायव्हल आहे, तोही आपल्या हॉस्पिटलमध्ये झाला आहे आणि ट्रान्सप्लांटसुद्धा हॉस्पिटलमध्ये झालं आहे. याच्यामध्ये वेगळं पण असं आहे की हार्ट ट्रान्सफरचा जो मुख्य वेळ आहे तो वेळ याच्यामध्ये वाचलेला आहे, ज्याला आपल्याला 1.5 तास लागतो आणि फ्लाईटनी सर्वेकडून आपल्याला आणायला लागतं. पण याच्यामध्ये एका थिएटरमधून दुसऱ्या थिएटरमध्येच आपण हार्ट नेलेलं आहे, ज्याला हार्डली 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागलेला आहे. त्याच्यामुळं हार्टची जी कंडिशन आहे ती फार चांगली आहे आणि पेशंटला याचा खूप फायदा होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.